शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे त्यांच्या मतदारसंघात जंगी स्वागत यावेळी करण्यात आलंय. शहाजी बापू यांच्या मूळ गावी चिकमूद इथं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. दरम्यान सांगोल्यात भाषण करताना शहाजी बापू यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान राऊतांनी ठाकरे घराण्याला संपवण्याची सुपारी घेतली आहे असा आरोप थेट शहाजी बापूंनी केलाय. पाहूया ते काय म्हणाले. आणि परत आलो ते आम्ही मात्र महाराष्ट्राचं राजकारण बदललं. महाराष्ट्रात एकनाथजी शिंदे साहेबांना शिवसेनेचे मुख्यमंत्री आम्ही केला. आम्ही कोणतं पाप केलेलं? आम्हाला पापाच्या आरोपाच्या पिंजऱ्यात उभा करू नका. तुमच्यापासून आम्ही सगळी बाजूला झालो. ते तुमचे आरोप आहे ते आणि देसाई आरोप आहे, संजय राऊत आरोप आहे ते नार्वे करतं नुसतं ती शब्द आणि त्या राऊताला काय जे जाऊ सांगणार आहे माझी त्याची ओळख नाही. त्याला मणगाट आहे आमचे तातडीने त्याने बोलण्यात आहे. तो थोडं बंद करावं तरच उरलं सोपं काय त्या ठाकरे घराण्यानंतर राहील. आणि त्या ठाकरे घराण्याला संपवायची सुपारी संजय राऊतांनी उचलली.